शासनाकडून अंगणवाडी केंद्रांच्या माध्यमाने त्यांना खाद्य पदार्थांची वाटप करण्यात येत असते। मात्र देऊळ घाट येथील जिल्हा परिषद शाळेच्या आवारातील एका अंगणवाडी केंद्रात खाद्यतेलाचे 92 पाउच चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे। याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की देऊळ घाट येथील अंगणवाडी क्रमांक 15 मध्ये लहान मुलांचं शासनाकडून आलेलं खाद्य साहित्य ठेवलेला होता। 4 ऑगस्टच्या रात्री अज्ञात चोरट्याने केंद्राचा दरवाजाचा पत्रा वाकून आत प्रवेश केला व 0.5 किलो खाद्य तेलाचे असे 92 पाउच ज्याची किंमत 4,600 रुपये आहे हे चोरून नेले। दिनांक 5 ऑगस्ट रोजी सकाळी अंगणवाडी सेविका गयाबाई शिंदे मुलांना खाद्य साहित्य वाटप करण्यासाठी केंद्रावर पोहोचले असता तिथे चोरी झाल्याची बाब त्यांच्या लक्षात आली। या घटनेची तक्रार अंगणवाडी सेविका गयाबाई रामदास शिंदे यांनी बुलढाणा ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये नोंदवली असून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास ठाणेदार सारंग नवलकर यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमदार चोपडे हे करीत आहेत। RC24 न्यूज करता सुरज देशमुख बुलढाणा।